हेडलाईन चे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास खलबत, शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत आणि शिंदेगड दादागटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। येत्या 15 आठवड्यामध्ये 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष, तर भाजपचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट, जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कोणालाही नको, मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कोणाचाही दावा नाही। मुंबईतील 7 जागांसाठी मवियामध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। भाजपा मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा ब्रेक, लोणावळ्यामधल्या चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द, नावामध्ये बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार, नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख, जिथे मतं बदलली जातात तिथे काही होऊ शकतं, बिलामध्येही बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप। भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, अहेरीमधून भाग्यश्री आत्रामांना तिकीट मिळणार, बाबा आत्रामांविरोधात भाग्यश्री आत्राम मैदानात।